चला तर आज आपण झीरो ऑर्डर रिएक्शन परत एकदा शिकूया. तर झीरो ऑर्डर रिएक्शन दॅट मीन्स दी रेट ऑफ रिएक्शन इज नॉट डिपेंड्स अपॉन दी रिएक्टंट मॉलिक्युल, दॅट इज कॉल्ड द झीरो ऑर्डर रिएक्शन. सो कम टू द पॉइंट, द रेट ऑफ रिएक्शन, द रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू माइनस, सपोज दिस इज अ रिएक्शन, ए इज कन्वर्टेड टू प्रोडक्ट, A is converted to product. This is suppose this is a zero order reaction. That time the rate of reaction kasa detect karayacha? So concentration of reactant divided by per time, concentration of reactant per time is equal to K into A zero, because here the rate of reaction is the order of reaction is zero order reaction is equal to K. Now see here, so finally we get V upon dt is equal to K. This is our equation, zero order equation. Now here is a differential equation. Integrate this differential equation to get the practical application. My integrate with limit आता बघा, आपल्याला थोडंसं आज मी घरी लेक्चर बनवते त्यामुळे मला थोडंसं फळ्याचं लिमिट आहे तर तेवढं समजून घ्या. सो हिअर इज अ झिरो इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी इज इक्वल टू झिरो, अँड ए टी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन ऍट टाइम टी इज इक्वल टू टी. मग आता इंटिग्रेट दिस अबव इक्वेशन विथ लिमिट्स. इंटिग्रेट करायचं आता आपल्याला ह्याला. सो डी ए अपॉन, आता हा डी टी मी या बाजूला घेतला, सो इंटिग्रेट विथ लिमिट ए झिरो टू एटी. कॉन्सन्ट्रेशन ऑलवेज राईट इन स्क्वेअर ब्रॅकेट इज इक्वल टू के इन टू डी टी. सो याला पण आपल्याला झिरो टू टी असं आपल्याला इंटिग्रेशन करायचं, कारण आपल्याला इथे टाइम लिमिट पण आपण घेतलेलं आहे. ओके, नाव याच्यामध्ये आपल्याला काय दिलं हे डीए. डीए म्हणजे काय मग झालं? सो अप्पर लिमिट एटी मायनस ए झिरो इज इक्वल टू के इंटू, नाव सी हियर द मायनस साईन मी या बाजूला घेतला, ठीक आहे. सो मायनस साईन आपला इथे आला, सो मायनस के इंटू टी मायनस के इंटू झिरो. सो के इंटू झिरो ही टर्म कॅन्सल झाली अँड फायनली आपल्याला किती मिळालं? के इंटू के टी. काय मिळालं आपल्याला? के टी मिळालं. सो नाव चेंजिंग दिस साईन टू दी बोथ साईन, साईन चेंज केले, इकडचं पॉझिटिव्ह झाला, हा पॉझिटिव्ह झाला आणि याला नेगेटिव्ह झालं. मग आपण हा ए टी हा पुढे घ्यायचा आहे, आता ए झिरो पुढे घ्यायचा पॉझिटिव्ह साईन वाला, मायनस ए टी इज इक्वल टू के टी. ना हे टी आपण याला डिवाइड केलं तर आपलं इक्वेशन कसं झालं? हे झालं. ओके, दिस इज अवर झिरो ऑर्डर इक्वेशन. नाव सी हियर, हे कशाला लागणार आहे आपल्याला? टू सॉल्व्ह दी प्रॉब्लेम्स. कशाला लागणार आहे आपल्याला? प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. नाव सी हियर, आपल्याला हेच इक्वेशन, आता आपल्याला दी हाफलाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन असं काढायचं असलं तर हाफलाईफ पिरियडला आपल्याला काय लागणार आहे बघूया. सो दीज थिंग्स आर इसेन्शियल. सो आपल्याला हे महत्वाचं आहे ते तसंच ठेवलेलं आहे, थोडंसं आपल्याला फळाची कमतरता आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्या. सो ए झिरो इज द कॉन्सन्ट्रेशन, ए झिरो इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी इज इक्वल टू झिरो, अँड ए टी इज द कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी हाफ, ठीक आहे. सो ऍट टाइम टी हाफ, मग आपल्याला हे जर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल तर ए टी इज इक्वल टू ए झिरो बाय टू. कॉन्सन्ट्रेशन किती होणार आहे? ए झिरो बाय टू एवढं कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. नाव दिस कॉन्सन्ट्रेशन आता आपण इथे टाकू, या इक्वेशन मध्ये टाकायचं. सो इक्वेशन आपलं झिरो ऑर्डर इक्वेशन काय आपलं? ए झिरो मायनस ए टी डिवायडेड बाय टी
डिवाइडेड बाय टी इज इक्वल टू के हे आपलं झिरो ऑर्डर इक्वेशन झालं. मग हेच मी वर लिहिलेलं आहे. तर हे झिरो ऑर्डर इक्वेशन मध्ये आपल्याला काय झालं, आता ह्या एटी ची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला, ए झिरो डिवाइडेड बाय टू. एटी ची व्हॅल्यू किती टाकायची आहे, ए झिरो डिवाइडेड बाय टू. सो ए झिरो इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी इज इक्वल टू टी हाफ. ऍट टाइम टी इज इक्वल टू टी हाफ, सो टी इज रिप्लेस बाय टी हाफ. नाव टी इज रिप्लेस बाय टी हाफ, वी गेट हिअर इज अ रेट कॉन्स्टंट के. नाव हिअर इज अ रेट कॉन्स्टंट. नाव सी हिअर द आपल्याला हे माहिती आहे, वन मायनस हाफ, वन मायनस हाफ केल्यानंतर किती उरतो, हाफ उरतो. मग तसंच आपल्याला इथे किती उरणार आहे आपलं, ए झिरो बाय टू. किती उरणार आहे, ए झिरो बाय टू डिवाइडेड बाय हा के मी इकडे आणला इकडे हे नेलं. सो डिवाइडेड बाय के इज इक्वल टू टी हाफ, इज इक्वल टू टी हाफ. सो फायनली वी गेट ए झिरो डिवाइडेड बाय टू के, डिवाइडेड बाय टू के इज इक्वल टू टी हाफ, इज इक्वल टू टी हाफ. दिस इज अ हाफ लाइट पीरियड, हाफ लाइट पीरियड इक्वेशन फॉर द झिरो ऑर्डर इक्वेशन, फॉर द झिरो ऑर्डर रिएक्शन. दिस इज यूजफुल टू सॉल्व द प्रॉब्लम, इज यूजफुल टू सॉल्व द प्रॉब्लम्स. नाउ हे झिरो ऑर्डर इक्वेशनचे आपल्याला झिरो ऑर्डर इक्वेशन, झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय, द रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडेंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टर. झिरो ऑर्डर काय सांगतो आपल्याला, द रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडेंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टर, हे आपल्याला झिरो ऑर्डर सांगतं. तसंच आता झिरो ऑर्डरचे इक्वेशनचे आपल्याला कुठले एक्झाम्पल कुठले आहेत, तर एक्झाम्पल आहेत आपल्याला, सो अमोनिया डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया इन प्लॅटिनम मेटल, डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया इन प्लॅटिनम मेटल. अमोनिया हा डिकम्पोज होतो जेवढा अमोनिया हा प्लॅटिनम मेटलला चिकटलेला असतो. द अमोनिया, द अमोनिया इज अ गॅसियस मॉलिक्युल. दीज गॅसियस मॉलिक्युल्स विच आर ऍडहेअर ऑन द सर्फेस ऑफ दिस प्लॅटिनम मेटल आर रिएक्ट ओनली अँड रिमेनिंग मिथेन, रिमेनिंग अमोनिया मॉलिक्युल इज नॉट रिएक्ट और इज नॉट डिकम्पोज टू फॉर्म अ इज नॉट डिकम्पोज टू फॉर्म अ नायट्रोजन अँड हायड्रोजन गॅस, टू फॉर्म अ नायट्रोजन अँड हायड्रोजन गॅस, अँड हेन्स दिस इज अ झिरो ऑर्डर रिएक्शन. त्यानंतर आपण अजून कुठलं घेता येईल एक्झाम्पल, तर नायट्रस ऑक्साईड ऑन डिकम्पोजिशन, डिकम्पोजिशन ऑफ नायट्रस ऑक्साईड टू फॉर्म द नायट्रोजन नायट्रोजन प्लस ऑक्सिजन. तर या केसमध्ये सुद्धा आपल्याला तसंच सापडतं आणि म्हणून दिस इज अ झिरो ऑर्डर रिएक्शन, दिस इज अ झिरो ऑर्डर रिएक्शन. गॅसियस फॉर्म, गॅसियस फॉर्म, गॅसियस फॉर्म. ओके, नाव दिस इज अ झिरो ऑर्डर रिएक्शन. यानंतर आपण बघूया की झिरो ऑर्डर, ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय राहणार आहे, आता आपण इक्वेशन बघूया. आधी ए झिरो मायनस ए टी, ए झिरो मायनस ए टी इज इक्वल टू डिवायडेड बाय टी इज इक्वल टू के, हे झालं आपलं इक्वेशन. आता आपल्याला हे टी मी या बाजूला आणते, हे टी मी या बाजूला लिहिते, इथून खोडते, कारण इथं आपल्याला आता जागा कमी असणार आहे, त्यामुळे मला थोडस ऍडजस्टमेंट तिथल्या तिथे करावं लागणार आहे. नाव चेंजिंग साईन टू द बोथ साईड, सो साईन चेंज करते मी बघा. इथे ए झिरोला आपल्याला नेगेटिव्ह साईन आलं, याला पॉझिटिव्ह साईन आलं, एटी एटी ठीक आहे इज इक्वल टू मायनस के इंटू टी, याला आपल्याला नेगेटिव्ह साईन आलं. आता हे एटी मी याच बाजूला ठेवलं, एटी मी याच बाजूला ठेवलं, इज इक्वल टू मायनस के इंटू टी. आता हे मायनस साईन या बाजूला गेले, बरोबरच्या चिन्हाच्या या बाजूला गेलं, तर काय झालं मग, ए झिरो, ए झिरो. नाव अप्लाय दिस इक्वेशन, दिस इक्वेशन इज कन्सिडर टू बी अ स्ट्रेट लाईन इक्वेशन. हे वाय एम एक्स, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, एम एक्स प्लस सी. सो आपल्याला कसा ग्राफ काढायचा आहे, दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍट टाइम टी
वर्सेस दी टेम्परेचर सॉरी वर्सेस दी टाइम दी प्लॉट प्लॉट कसं काढायचं आपल्याला लॉग घ्यायचा नाही आपल्याला डायरेक्टली काय घ्यायचं या पद्धतीने ठीक आहे एक मिनिट लॉग घ्यायचं का बघू नाही लॉगचा आपल्याला दुसरा आहे तर या पद्धतीने सो हियर इज अ ग्राफ सो टाइम इकडे आपण टाइम घेतलेला आहे म्हणजे हा टी म्हणजे हा सॉरी हा टी ओके हियर इज अ एक्स नाव हे वाय वाय एक्सिसला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन ऍट टाइम टी हे घेतोय आपण म्हणजे टाइम हा व्हेरी होईल तसं तसं कॉन्सन्ट्रेशन हे कमी कमी होत जाणार आहे तर ते आपल्याला इथे प्लॉट करायचं आहे दिस इज अ मायनस मायनस के म्हणजे हा झाला आपला स्लोप आणि हा झाला इंटरसेप्ट हे झालं आपलं इंटरसेप्ट तर आपला ग्राफ कसा दिसणार आहे या पद्धतीने ग्राफ कसा दिसणार आहे आपला या पद्धतीने म्हणजे स्लोप हा आपला मायनस के इज इक्वल टू स्लोप निघेल आपला ठीक आहे सो ग्राफ आपला कसा राहील त्याला या इक्वेशनला आपण चेंजिंग साईन करून या पद्धतीने ऍडजस्ट केला आणि आपल्याला हा अशा पद्धतीचा ग्राफ मिळाला ठीक आहे यानंतर आता आपण बघायचंय सिडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन यानंतर बघायचं आपल्याला सिडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सो सिडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सिडो फर्स्ट ऑर्डर सिडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सो सिडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इन विच दी रिएक्शन्स डिफरंट टाइप ऑफ रिएक्शन और नंबर ऑफ रिएक्शन आर हायर ऑर्डर नंबर ऑफ रिएक्शन्स आर ऑफ हायर ऑर्डर सर्टन रिएक्शन विच आर एक्सपेक्टेड टू बी हायर ऑर्डर सर्टन रिएक्शन विच आर एक्सपेक्टेड टू बी हायर ऑर्डर बट बिहेव एज अ फर्स्ट ऑर्डर सर्टन रिएक्शन बिहेव एज अ और एक्सपेक्टेड एज हायर ऑर्डर एक्सपेक्टेड एज हायर ऑर्डर बट बिहेव एज फर्स्ट ऑर्डर दॅट टाईप ऑफ रिएक्शन्स आर कॉल्ड सीडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आर कॉल्ड सीडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सो सर्टन रिएक्शन विच आर एक्सपेक्टेड टू बी हायर ऑर्डर बट दे बिहेव एज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन दॅट टाईप ऑफ रिएक्शन आर कॉल्ड एज अ सीडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल आपल्याला काय म्हणता येईल दी हियर इज अ मेथिल ऍसिटेड आता मी इथे जागा कमतरता असल्यामुळे मी हे कंबाईनच लिहिलेलं आहे सो हायड्रोलिसिस ऑफ मेथिल ऍसिटेड हायड्रोलिसिस ऑफ हियर इज अ मेथिल आणि या ग्रुपला काय म्हणायचं ऍसिटेड सो मेथिल ऍसिटेड हायड्रोलिसिस गिव्ह द फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड ह्या ऑर्गॅनिक मध्ये रिएक्शन होणार आहेत तुम्हाला त्यामुळे तुम्ही असं काही खूप पाठ केलं पाहिजे असं काही नाहीये तुम्हाला ऑर्गॅनिक मध्ये ह्या रिएक्शन होते सो हियर इज अ वॉटर मॉलिक्युल अटॅक ऑन धिस आणि मग ह्या पद्धतीने आपलं हा एच आणि हे मिथॉक्सी ग्रुप फॉर्मेशन ऑफ मेथिल अल्कोहोल फॉर्मेशन ऑफ मेथिल अल्कोहोल सो रेट ऑफ दिस रिएक्शन आता इथे बघितली तर ही रिएक्शन कशी दिसते सेकंड ऑर्डर रिएक्शन दिसते परंतु ती कशी आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे पण ती कशी दिसणार आहे आपल्याला सिडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सो बिहेव एक्सपेक्टेड टू बी हायर ऑर्डर एक्सपेक्टेड आपल्याला एक्सपेक्टेड काय आहे ती रिएक्शन हायर ऑर्डर असली पाहिजे परंतु ती कशी आहे आपल्याला ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे सो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सो रेट ऑफ रिएक्शन रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस मेथिल ऍसिटेड आणि इथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल ओके नाव हिअर इज अ रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू के इंटू दिस वॉटर मॉलिक्युल इज इन एक्सेस हे कसे आपल्याला एक्सेस आहे त्यामुळे त्याचं व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला के इंटू के डॅश हे इथलं आपलं के डॅश आणि याचं काय म्हणायचं के डबल डॅश इन टू दिस ऍसिटिक ऍसिड मेथिल ऍसिटेड कारण काय
रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेड मॉलिक्यूल. म्हणून आपण हे मेथिल ऍसिटेट परत तसंच ठेवलं, के इंटू के डॅश म्हणजेच काय झालं आपला के झाला. सो रेट ऑफ रिएक्शन, सो रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू के इंटू दिस. दॅट मीन्स दी रेट दिस रिएक्शन इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ही रिएक्शन कशी झाली आपली, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन झाली. सो द सर्टन रिएक्शन विच आर एक्सपेक्टेड टू बी हायर ऑर्डर बट दे आर सीम्स टू बी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन और बिहेव एज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. दॅट टाईप ऑफ रिएक्शन आर कॉल्ड एज अ सीडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. त्यानंतर आपल्याला अजून काय म्हणता येईल, इन्व्हर्जन ऑफ सुक्रोज. सुक्रोज और केन शुगर, शुगर केन, त्याच्यामध्ये काय असतं आपल्याला सुक्रोज असतो. सुक्रोज म्हणजे काय, C12H22O11 ए बाळ रेकॉर्ड होतंय का चेक करते का ग, प्लस वॉटर मॉलिक्यूल फॉर्मेशन ऑफ C6H12O6 फ्रुक्टोज प्लस ग्लुकोज प्लस ग्लुकोज. सो हियर नाउ इन्वर्जन ऑफ दिस सुक्रोज मॉलिक्यूल. ओके नाउ सी हियर द रेट ऑफ रिएक्शन, द रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू के इंटू C12H22O11. ओके नाउ मल्टीप्लाइड बाय वॉटर मॉलिक्यूल. नाउ वॉटर इज इन एक्सेस, हे आपलं काय झालं, एक्सेस झालं. म्हणून आपण काय लिहिणार, के डॅश लिहिणार. आणि हे के डबल डॅश आणि हे के डॅश इज इक्वल टू के झाला आपला. मी आता शॉर्टकट मध्ये लिहिणार आहे, इज इक्वल टू आपला के झाला मागच्या एक्झाम्पल प्रमाणेच H22O11. दिस इज द रेट लॉ, रेट लॉ और रेट ऑफ रिएक्शन. दॅट मीन्स दिस टाईप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड एज अ सीडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, बिहेव एज अ फर्स्ट ऑर्डर. ऍक्च्युली दे आर हायर ऑर्डर, ऍक्च्युली दे सर्टन रिएक्शन विच आर हायर ऑर्डर बट दे बिहेव एज अ और बिहेव एज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. दॅट टाईप ऑफ रिएक्शन आर कॉल्ड एज अ सीडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. नाउ नेक्स्ट इज अ कोलिजन थेअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिएक्शन. कोलिजन थेअरी, नेक्स्ट इज अ कोलिजन थेअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिएक्शन. बायो नाही लिहायचं आपण, बायोमॉलिक्युलर रिएक्शन. सो कोलिजन थेअरी, कोलिजन म्हणजे काय, एकमेकांना धडकणं. कोलिजन थेअरी मध्ये काय असतात, ते जे रिएक्टन मॉलिक्युल्स आहेत ते रिएक्टन मॉलिक्युल काय होतात, एकमेकांना धडकतात. कोलिजन थेअरी मध्ये काय आपण एक्सप्लेन करणार आहे, ते जे मॉलिक्युल आहेत ते कोलाइड विथ इच अदर, दीज रिएक्टन मॉलिक्युल कोलाइड विथ इच अदर इनक्रीज द कायनेटिक एनर्जी. द रिएक्टंट मॉलिक्युल कोलाइड्स विथ इच अदर दॅट टाइम व्हॉट हॅपन, इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी. दॅट टाइम व्हॉट हॅपन, द इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी त्यांच्यात ते कोलिजन होतात, एकमेकांना धडकत असतात, त्यावेळेला काय होतंय, कायनेटिक एनर्जी वाढते. आणि कायनेटिक एनर्जी वाढल्यानंतर म्हणजे बरेचसे मॉलिक्युल कोलाइड्स विथ इच अदर, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोलाइड्स विथ इच अदर. परंतु जेवढे कोल्युजन आहेत ओके, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोलाइड विथ इच अदर इक्वल टू दी जेवढे कोल्युजन आहेत तेवढाच रेट ऑफ रिएक्शन असायला पाहिजे. परंतु तसं नसतं, म्हणजे जेवढे मॉलिक्युल रेट ऑफ कोलाइड्स नंबर ऑफ रिएक्टन मॉलिक्युल कोलाइड विथ इच अदर एट दॅट टाइम दे कोलाइड्स विथ इच अदर कायनेटिक एनर्जी इज इन्क्रीज. म्हणजे काय, दी नंबर ऑफ कोल्युजन इज इक्वल टू द रेट ऑफ रिएक्शन असा व्हायला पाहिजे. परंतु ऍक्च्युली दी टोटल नंबर ऑफ कोल्युजन इज नॉट इक्वल टू द रेट ऑफ रिएक्शन. इन गॅसी स्टेट तर नंबर ऑफ कोल्युजन इतके असतात आणि त्याच्या कम्पॅरिझन मध्ये रेट ऑफ रिएक्शन हा खूप स्लो असतो. खूप स्लो असतो.
Now, kinetic energy increase the number of reactant molecule collide with each other, then increasing kinetic energy of the molecule, and then this kinetic energy overcome, manje is equal to, this kinetic energy is equal to, is greater than or equal to energy of activation, equal to activation energy and then the formation of product takes place. Then those molecule where they have the kinetic energy is greater or equal to the energy of activation, these molecule go through this barrier, energy barrier he pass kartat, manje for example go through energy barrier tevdi tyanchyamadhe activation energy yete ani formation of activation complex and then they converted to product. So reactant molecule collide with each other, increasing kinetic energy. That time this kinetic energy is greater than or equal to the energy of activation, or equal to the energy of activation. And these molecule form the those molecule which have a energy, kinetic energy is greater or equal to the energy of the activation, these molecule undergo to form a product. Also they should have a proper orientation. त्यांच्या मध्ये पण आपल्याला काय लागतं, प्रॉपर ओरिएंट, हे मी ग्राफ तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करते. ऑल्सो अलॉंग विथ दॅट दे हॅव दे लीड्स टू फॉर्म अ प्रॉडक्ट. त्याला काय लागतं अजून, तर प्रॉपर ओरिएंटेशन बिटवीन देम. ओरिएंटेशन मध्ये काय सांगता येईल आपल्याला, सपोज ए हा ए प्लस आपल्याला प्रॉडक्ट काय तयार करायचं, तर आपल्याला प्रॉडक्ट काय तयार करायचं आहे, हा ए प्लस बी सी. सो फॉर्मेशन ऑफ ए बी प्लस सी, म्हणजे हा जर आपल्याला प्रॉडक्ट तयार करायचा झाला तर आपल्याला हे कशा ओरिएंटेशनने आले पाहिजे. सपोज दिस इज अवर ए आणि हा आपला बी आणि हा सी. ओके, जर हे या ओरिएंटेशनने आले तर फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट ए आणि बी लीड्स टू फॉर्म अ प्रॉडक्ट. परंतु जर ते ओरिएंटेशन त्याचं बदललं, हा ए आणि हा सी आणि हा बी, या जर ओरिएंटेशन आले सो देर इज नो फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. तसंच राहतं, त्याचा प्रॉडक्ट तयार होत नाही, तसंच राहतात ते. ऍज हिअर इथे दाखवल्या पद्धतीने ते तसेच राहतात, त्यांचा प्रॉडक्ट तयार होत नाही. इथे बी आणि सी हे तसंच राहतं, तुटून परत ते तसेच राहतात. म्हणजे काय, टू फॉर्म अ प्रॉडक्ट फॉर्म करायसाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते. सो रिएक्टंट मॉलिक्युल कोलाइड्स विथ इच अदर. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग कायनेटिक एनर्जी वाढल्यानंतर काय होतं, तर ती कायनेटिक एनर्जी किती वाढली पाहिजे, ते कायनेटिक एनर्जी इज शुड बी ग्रेटर ऑर इक्वल टू द एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन, ऑर इक्वल टू द एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन. आणि मग ते अलॉंग विथ दॅट दे शुड हॅव अ प्रॉपर ओरिएंटेशन. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. नाव प्रॉपर ओरिएंटेशन, सो हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ, आता इथे ओरिएंटेशन नव्हतं तर त्यामुळे मी हे खोडते. तर ते जे मॉलिक्युल आहेत ए प्लस बी सी गिव्स ए डॉटेड लाईन बी डॉटेड लाईन सी. सो हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ ऍक्टिवेशन कॉम्प्लेक्स. सो इन ऍक्टिवेशन कॉम्प्लेक्स
these atoms or molecules, they are loosely bonded with each other. These are loosely bonded with each other. That type of molecule is called as a activation complex. So activation complex in configuration in which all the three atoms are weakly connected with each other, in which all these molecules are weakly connected with each other. So here is a reactant molecule. Je reactant molecule collides hotat, they are collide with each other, increasing kinetic energy. Also this kinetic energy kashi pahije aplyala, energy of activation evdi pahije kimva yachyapeksha jast pahije. Taras te activation complex tayar karu shakta, and this activation complex finally form the product, that is the AB plus C. Here is the product. Finally aplyala ha product milu shakto jar activation complex tayar jhala tar. So apan graph baguya. Here is a potential energy ani ikde aplya ghetle reaction coordinates or rate of reaction. Here is a reactant ani mag he jhala aplo. Here is a reactant. So reactant ani ha jhala aplo product. Ithe aplo product tayar jhala. So area between this reactant and here is a activation complex. Ithe kay jhala aplo activation complex tayar jhala. So this area is called as a EA. That means this reactant absorb this much amount of energy from the surrounding, from the kinetic energy. This much amount of heat is supplied to the reactant, which is absorbed by that reactant, and the increasing kinetic energy. This kinetic energy is greater than activation energy or equal to the activation energy. Then there is a formation of activated complex, and then afterward there is a formation of this activation complex, and afterward there is a formation of product. So here is a this energy. Here is a activation energy. Now, so all the reactant molecules are not undergo to form a product. मग किती product तयार करू शकता? So minimum amount of fraction of molecule undergo the formation of product. So fraction of molecule मग ते कसं काढायचं आपल्याला, कुठल्या सूत्राने काढायचं? एफ इज इक्वल टू ई रेस टू मायनस ऍक्टिवेशन एनर्जी अपॉन आर टी. कशाने काढलेला आहे? सो एफ इज इक्वल टू, बाय युझिंग दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट द फ्रॅक्शन ऑफ ऍक्टिवेशन एनर्जी. आपण याच्यामधून आपण काढू शकतो की किती फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल अंडरगो द ऍक्टिवेशन एनर्जी झालेले आहे. आपण ह्या सूत्राने ऍक्टिवेशन एनर्जी काही काढू शकतो. ओके, नाउ द नेक्स्ट इज द अरेनियस इक्वेशन. तर ह्या सगळ्यावर अरेनियस नावाच्या सायंटिस्टनी अरेनियस इक्वेशन काढलेलं आहे. अरेनियस नावाच्या सायंटिस्टनी हे त्याचं अरेनियस इक्वेशन काढलेलं आहे. तर अरेनियस इक्वेशन काय? तर के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू ई ए, दॅट इज अ एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन अपॉन आर टी. सो दिस इज अवर अरेनियस इक्वेशन. नाव अरेनियस इक्वेशन where k is the rate constant, a is the free exponential factor, ea is the energy of activation, r is the gas constant, and T is the
टेम्परेचर. सो दिस इज अ अरेनियस इक्वेशन. अरेनियस इक्वेशन आपल्याला काय सांगतोय, तर रेट ऑफ रिएक्शन इज व्हेरी विथ टेम्परेचर. द रेट ऑफ रिएक्शन इज व्हेरी विथ टेम्परेचर. एज द टेम्परेचर इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन वाढतो. एज द टेम्परेचर इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन इज इन्क्रीज. नाउ सो द युनिट ऑफ के एंड ए, द युनिट ऑफ के एंड ए इज सेम फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन द युनिट ऑफ के एंड ए, के चं युनिट आपण काय लिहितो तर पर सेकंद. पर फर्स्ट ऑर्डर मध्ये आपण काय लिहितो, पर सेकंद, पर मिनिट, पर आवर असं लिहितो. तर युनिट ऑफ के अँड दिस प्री एक्सपोनेंशियल फॅक्टर इज सेम फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. थ्रू दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन, टेम्परेचर ऑर प्री एक्सपोनेंशियल फॅक्टर ऑर रेट कॉन्स्टंट, हे आपण काढू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिवेशन. ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिवेशन. आता आपल्याला ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिवेशन हे मला वाटतं तुम्हाला कळलेलं असेल, तर मी हे खोडते तुम्हाला. मी नोट्स व्हॉट्सअपला मी नोट्स पाठवते तरी. सो हियर इज अ अरेनियस इक्वेशन. दिस के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन अपॉन आर टी. हे झालं आपलं अरेनियस इक्वेशन. आता ह्या अरेनियस इक्वेशनला टेकिंग लॉग टू द बोथ साइड. सो लॉग मी तिथे एलएन घेणार आहे. एलएन ऑफ के मायनस हा ए मी या बाजूलाच ढकलते. एलएन ऑफ ए एल मायनस एलएन, याला पॉझिटिव्ह साईन आहे तो त्या बाजूला गेला म्हणून एलएन ऑफ ए झाला. ई रेस टू, आता ई नाही घ्यायचा, आपण टेकिंग लॉग म्हणतोय. आपण काय म्हणतोय, टेकिंग लॉग म्हणतोय. टेकिंग लॉग टू द बोथ साइड. मग हे जे रेस टू असतं ते आता आपल्याला पॉवर जी आहे ती अशी लिहिली जाते हे मॅथमॅटिक्सच्या रूलमध्ये. ठीक आहे. आता मी इथं एलएन घेतलेलं. एलएन ऑफ के मायनस एलएन ऑफ ए इज इक्वल टू ई रेस टू मायनस, म्हणजे ई रेस टू हे होतं आपल्या, तर हे काय झालं, एक्सपोनंट ई गायब झाला आणि हे एक्सपोनशियल एक्सपोनंट जे काय आहे ते आपण इथे लिहायची, ही अशी पद्धत आहे. ठीक आहे, मॅथ्स मध्ये तुम्हाला हे चांगलं कळत असेल. सो एलएन, नाव एलएन इज रिप्लेस बाय 2.303 लॉग टू द बेस 10. लॉग टू द बेस 10. सो एलएन इथं काय आहे, 2.303, पर या दोघांमध्ये मी काय बाहेर काढणार आहे, 2.303 हे कॉमन काढते. 2.303 कॉमन काढणं. लॉग ऑफ के लॉग टू द बेस 10 के मायनस लॉग ऑफ ए, इथे टू द बेस 10 असतंच नेहमी, हे लक्षात घ्या. सो स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ई ए, दॅट इज द एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन अपॉन आर टी. हे इक्वेशन झालं आपलं. आता हे 2.303 मी इकडे ढकलणार आहे, मल्टीप्लाय करणार आहे. ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला. सो लॉग ऑफ के मायनस लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ के लॉग ऑफ ए मायनस ई ए डिवायडेड बाय 2.303 आर टी. हे झालं आपलं इक्वेशन. आता हे मी लॉग ए नेगेटिव्ह साईन मी या बाजूला घेणार आहे. सो लॉग ऑफ के इज इक्वल टू मायनस ई ए अपॉन 2.303 आर टी प्लस काय झालं, लॉग ऑफ ए. आता आपल्याला याला काय करायचंय, स्ट्रेट लाईन इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. सो वाय इज इक्वल टू वाय हे एम एक्स, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. तर आपला ग्राफ कसा येईल बघा. आता हा वाय एक्सिस, हा आपला एक्स एक्सिस, हा वाय एक्सिस. वाय एक्सिसला आपण काय घेणार आहे, लॉग ऑफ के. काय घेणार आहे आपण, लॉग ऑफ के. आणि एक्स एक्सिसला आपण काय घेणार आहे, 1/t. काय घेणार आहे आपण, 1/t टेम्परेचर. 1/t दॅट इज द टेम्परेचर. सो 1/log ऑफ के वर्सेस 1/t 1/t हे जर आपण प्लॉट केलं तर आपला इथे हा स्लोप काय आहे, नेगेटिव्ह आहे.
म्हणजे आणि हे इंटरसेप्ट आहे, मग आपला ग्राफ कसा येईल परत एकदा या पद्धतीने, ग्राफ कसा येणार हे या पद्धतीने, ठीक आहे. सो ग्राफ ऑफ दिस अरेनियस इक्वेशन, ग्राफ ऑफ दिस अरेनियस इक्वेशन, दिस अरेनियस इक्वेशन इज अप्लाइड, प्रॅक्टिकली अप्लाय केल्यानंतर आपल्याला जे कॉन्सन्ट्रेशन मिळाले आणि त्या कॉन्सन्ट्रेशन वरून आपण जर ग्राफ जे आपल्याला एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन किंवा टी किंवा दिस के रेट कॉन्स्टंट और प्री एक्सपेन्शियल फॅक्टर या गोष्टीवरून आपण जर ग्राफ कॅल्क्युलेट केला, लॉग ऑफ के वर्सेस वन अपॉन टी हे जर करून आपण, म्हणजे लॉग ऑफ के वेगळ्या वेगळ्या केच्या व्हॅल्यू आणि वन अपॉन टी हे जर इथं टाकलं आपण वाय एक्स एक्सिसला, तर आपल्याला हा ग्राफ असा मिळाला. आणि स्लोप कसा आहे आपला हे या पद्धतीने, स्लोप किती झाला, मायनस ई ए एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन पॉईंट टू पॉईंट डिवायडेड बाय 2.303 आर, हा झाला आपला स्लोप. हा झाला, दिसतंय का गवळ, हा झाला आपला स्लोप. सो एनर्जी दिस अरेनियस ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ दिस अरेनियस लॉ. नाउ सी हियर, दिस इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. नाउ नेक्स्ट इज डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी. सो डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी, सो एक्स ऍक्टिव्हेशन एनर्जी, ऍक्टिव्हेशन एनर्जी, सो द एक्सेस एनर्जी, एक्सेस एनर्जी विच इज सप्लाय टू द विच इज सप्लाइड, विच इज सप्लाइड टू द रिएक्टंट, टू द रिएक्टंट विच इज सप्लाय टू द रिएक्टंट टू फॉर्म, विच इज सप्लाय टू द रिएक्टंट टू अंडरगो केमिकल रिएक्शन, टू अंडरगो केमिकल रिएक्शन, केमिकल रिएक्शन टू फॉर्म अ प्रोडक्ट. सो सम अमाउंट ऑफ एनर्जी इज सप्लाय टू द रिएक्टंट टू अंडरगो केमिकल रिएक्शन टू फॉर्म दिस प्रोडक्ट, दॅट इज कॉल्ड एज अ एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. नाउ दिस एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, सो द प्रोडक्ट हॅज गिव्ह, सो हियर द प्रोडक्ट ऑफ ए इंटू द प्रोडक्ट ऑफ ए इंटू ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी, दिस गिव्ह, दिस व्हॅल्यू गिव्ह द रेट ऑफ सक्सेसफुल कलिजन, दिस व्हॅल्यू गिव्ह द रेट ऑफ सक्सेसफुल कलिजन, दिस व्हॅल्यू गिव्ह द रेट ऑफ सक्सेसफुल कलिजन. आपल्याला हे माहिती आहे द मॉलिक्युल्स कोलाइड विथ इच अदर देन कायनेटिक एनर्जी इन्क्रीज, दिस मच अमाऊंट ऑफ हिट इज सप्लाय टू द सिस्टीम, सप्लाय टू द रिएक्टंट दॅट इज ऍब्झॉर्ब बाय द रिएक्टंट. त्यावेळेला काय झालं, मग कायनेटिक एनर्जी वाढली, कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे काय झालं, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन त्याची ऑर दिस मॉलिक्युल, दिस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन ऑर इट इज ग्रेटर दॅन एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, दॅन अँड दॅन दे विथ प्रॉपर ओरिएंटेशन दॅन अँड दॅन देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, दॅन अँड दॅन देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. मग सक्सेसफुल कोलिजन कुठले आहेत, तर सक्सेसफुल कोलिजन म्हणजे काय, जे प्रॉडक्ट तयार करतात त्याला म्हणायचं जे रिएक्टंट अंडर गो टू फॉर्म अ प्रोडक्ट, सो दॅट इज कॉल्ड सक्सेसफुल कलिजन, त्याला आपण म्हणता येईल सक्सेसफुल कलिजन झालं आणि म्हणून फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट झाला. तर सक्सेसफुल कलिजन, तर आपल्याला हे माहितीये की के इज इक्वल टू ए ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी, हे झालं आपलं अरेनियस इक्वेशन. सो दिस व्हॅल्यू ऑफ दिस इज इक्वल टू द रेट ऑफ सक्सेसफुल कलिजन, दिस व्हॅल्यू इज इक्वल टू द रेट ऑफ सक्सेसफुल कलिजन. Now see here, if this energy of activation, A E A
के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू माइनस एनर्जी ऑफ एक्टिवेशन अपॉन आर टी, एनर्जी ऑफ एक्टिवेशन अपॉन आर टी. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज अरिनियस इक्वेशन. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज अरिनियस इक्वेशन. इफ दिस एनर्जी ऑफ एक्टिवेशन इज लो, इफ दिस एनर्जी ऑफ एक्टिवेशन इज लो, कमी असेल त्यावेळेला काय होणार आहे, प्लस ई ए अपॉन आर टी व्हॅल्यू ही पण कशी होणार आहे, लो होणार आहे. ही पण ही व्हॅल्यू कशी होणार आहे आपली, लो होणार आहे. आणि ही लो झाल्यानंतर सो लो, सो हिअर इज अ मायनस साईन, हिअर इज अ मायनस साईन. सो मायनस के ई ए अपॉन आर टी व्हॅल्यू इज इन्क्रीजेस, ही व्हॅल्यू वाढली, ही व्हॅल्यू वाढल्यामुळे मायनस साईन मध्ये ही व्हॅल्यू वाढली आणि त्याच्यामुळे हे वाढलं आणि म्हणून काय झाला, रेट ऑफ रिएक्शन वाढला, इन्क्रीजेस. सो रेट ऑफ रिएक्शन कसा झाला, इन्क्रीज झाला. रेट ऑफ रिएक्शन कसा झाला आपला, इन्क्रीज झाला. नाउ हिअर इज अ कॅल्क्युलेशन ऑफ ऍक्टिवेशन एनर्जी, कॅल्क्युलेशन ऑफ ऍक्टिवेशन एनर्जी. नाउ सी हिअर, हिअर इज अ अरिनियस इक्वेशन. हे काय आपलं, अरिनियस इक्वेशन आहे. सो हिअर इज अ, दिस इज इक्वल टू द नंबर ऑफ कल्युजन, इज अ नंबर ऑफ सक्सेसफुल कल्युजन. हे आपल्याला कळलेलं आहे. जर आपल्याला ई ए फॅक्टर म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन, म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन, दिस रिएक्टंट इज कन्वर्टेड टू प्रॉडक्ट, रिएक्टंट इज कन्वर्टेड टू प्रॉडक्ट. सो दिस मच अमाउंट ऑफ एनर्जी, दिस मच अमाउंट ऑफ एनर्जी इज कॉल्ड एज एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन. पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रेट ऑफ रिएक्शन ऑर एनर्जी कॉर्डिनेट्स ऑर रिएक्शन कॉर्डिनेट्स, सॉरी. हे जर आपण दिस मच अमाउंट ऑफ एनर्जी, रिएक्टंट ऍब्झॉर्ब सम अमाउंट ऑफ एनर्जी गो टू एक्साइटेड स्टेट ऑर ऍक्टिवेशन स्टेट, ऍक्टिवेट टू फॉर्म अ ऍक्टिवेशन कॉम्प्लेक्स, दिस एनर्जी इज कॉल्ड एज अ ऍक्टिवेशन एनर्जी. जर ही ऍक्टिवेशन एनर्जी जर कमी झाली, जर दिस ऍक्टिवेशन एनर्जी जर कमी झाली, कमी झाली बघा, आता इथे मी काय झाला, कमी केला. हा डोंगर जो होता मोठा, तो आता मी काय केला, कमी केला. जर हे जर कमी झालं, एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन जर कमी झालं, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोलाइड दी सक्सेसफुल कोलिजन हे जास्त होणार आहेत. कारण काय, एनर्जी जास्त असल्यामुळे दे दीज कायनेटिक एनर्जी जास्त असल्यामुळे जे काही मॉलिक्युल्स होते, दीज मॉलिक्युल्स आर नॉट कन्वर्टेड टू प्रोडक्ट. कारण का, एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन प्रत्येक मॉलिक्युलला काय पाहिजे, की एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन तेवढी पाहिजेच असते टू दी फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट फॉर्म करण्यासाठी त्याला एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन ही तेवढी पाहिजेच आहे. परंतु जर एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन जर कमी झाली, तर सक्सेसफुल कोलिजन वाढणार आहेत, म्हणजे टू फॉर्म अ प्रॉडक्ट, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त होणार आहे. कारण हा एनर्जी बॅरियर मोठा होता, ती पोटेन्शियल एनर्जी, दॅट मच अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज नॉट प्रेझेंट इन केस ऑफ ऑल रिएक्टेड मॉलिक्युल. आणि म्हणून एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन ही कमी केली, कमी झाली, दॅट मीन्स कमी झाली. सो दिस ई ए अपॉन आर टी व्हॅल्यू, अपॉन आर टी ही व्हॅल्यू कमी झाली आणि म्हणून मग काय झालं, दिस फिगर ही पण कशी मिळाली आपल्याला, कमी मिळाली, लो झालं. परंतु ही मायनस साईन आहे, त्याच्यामुळे दिस व्हॅल्यू इज इन्क्रीजेस. मायनस साईन असल्यामुळे दिस व्हॅल्यू इज इन्क्रीजेस. दिस वाढल्यामुळे काय झालं, के इन्क्रीज झाला. वाढल्यामुळे काय झालं, के वाढला, दॅट इज अ रेट कॉन्स्टंट वाढला. आणि रेट कॉन्स्टंट वाढल्यामुळे काय झालं, के वाढल्यामुळे काय झालं, रेट ऑफ रिएक्शन हा इन्क्रीज झाला, रेट ऑफ रिएक्शन हा वाढला. कारण सक्सेसफुल कोलिजन हे वाढले, कारण देअर इज अ एनर्जी बॅरियर जो होता, तो एनर्जी बॅरियर हा कमी झाला. एनर्जी बॅरियर काय झाला आपला, कमी झाला. आणि त्याच्यामुळे सक्सेसफुल कोलिजन वाढले, के वाढला आणि रेट ऑफ रिएक्शन ही वाढले. नाउ अरेनियसनी काय केले, तर कॅल्क्युलेशन ऑफ ऍक्टिवेशन एनर्जी, कॅल्क्युलेशन ऑफ ऍक्टिवेशन एनर्जी दोन डिफरंट टेम्परेचरला, दोन डिफरंट टेम्परेचरला दिस अरेनियस कॅल्क्युलेशन ऑफ ऍक्टिवेशन एनर्जी दोन डिफरंट टेम्परेचरला अरेनियसनी आपल्या टेकिंग लॉग टू द बोथ साईड. सपोज द अरेनियस इक्वेशन कसे आपल्याला, ए इज इक्वल टू, सॉरी, K
k is equal to a into e raised to minus e a upon rt. हे झालं आपलं अरेनियस इक्वेशन. टेकिंग लॉग टू द बोथ साइड, दोन्ही साइडनी लॉग घेतला आणि आपण हे अप्लाय कशाला केलं, टी वन आणि टी टू या दोन टेम्परेचरला आपण हा रूल अप्लाय करणार आहे, म्हणजे अरेनियस इक्वेशन आपण अप्लाय करणार आहे. सो फॉर फर्स्ट इक्वेशन टेकिंग लॉग, आधी आपण लॉग घेऊया आपण. सो log of k is equal to log of a minus ea upon rt. हे log चं आपण मगाशीच काढलेलं इक्वेशन 2.303 हे आपलं इक्वेशन मिळालं. टेकिंग log टू द बोथ साइड आपल्याला हे इक्वेशन मिळालं. ठीक आहे, आता हे इक्वेशन आपण दोन वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरला अप्लाय करणार आहे, त्यामुळे मी इथल्या इथेच एका अप्लाय करून टाकणार आहे कारण मला ही जागा पुरत नाही. सो K1 आणि T1, आर इज अ गॅस कॉन्स्टंट, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन ती सुद्धा सेम राहणार आहे, सॉरी वेगळी राहणार आहे, पण ती आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये हे दोन फॅक्टर आपण बदलले. तो हियर इज अ एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन अँड हियर इज अ T1. फॉर सेकंड साठी आपल्याला log of k2 इज इक्वल टू log ऑफ ए, ते पण सेम राहणार आहे. log ऑफ ए कसं राहणार आहे आपलं, सेम राहणार आहे. सो log ऑफ ए मायनस ई ए डिवायडेड बाय 2.303 आर टी टू. ठीक आहे, आर टी टू. आता कंबाइनिंग दीज टू इक्वेशन फर्स्ट आणि दिस इज अ इक्वेशन सेकंड, अँड बाय कंबाइनिंग दीज टू इक्वेशन फायनली वी गेट log ऑफ या इक्वेशन मधून हे इक्वेशन वन, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन वन फ्रॉम इक्वेशन टू, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन वन फ्रॉम इक्वेशन टू. सो सबस्ट्रॅक्शन K2 मायनस log ऑफ K1, K2 मायनस log ऑफ K1, नो नीड ऑफ मेकिंग दिस, इज इक्वल टू log ऑफ दोघांचं कसं आहे इथं, log ऑफ A कॉमनच आहे, log ऑफ A हे कॉमन आहे. ठीक आहे, log of a कॉमन आहे. सो log of a मायनस log ऑफ प्लस log ऑफ A आणि मायनस log ऑफ A हे दोन्ही टर्म्स आता कॅन्सलच होणार आहेत. ओके, मायनस आता ह्या दोघांच्या मध्ये ई ए डिवायडेड बाय 2.303 आर, हे दोन टर्म्स सेम आहेत. सो आत्ताच मी त्याला कॉमन घेते. सो 2.303 आर मायनस 1/T2 मायनस इंटू 1/T2 मायनस 1/T1. आता काय कॅन्सल होणार आहे, log ऑफ K2 आपल्याला हे माहितीये, log ऑफ K2/K1 कसं इक्वेशन झालं, log ऑफ K2/K1 इज इक्वल टू log ऑफ A प्लस log ऑफ A मायनस log ऑफ A, दिस टर्म इज कॅन्सल. सो मायनस ई ए अपॉन 2.303 आर मल्टीप्लाइड बाय काय झालं हे 1/T2 मायनस 1/T1. तर आता मी ह्याचा एलसीएम काढणार आहे आणि हे कॅन्सल करणार आहे. सो एलसीएम काढल्यावर कसं होतंय बघूया आपण. सो एलसीएम, सो T2 ओके, T2 मायनस T1 काय राहणार आहे आपलं, T2 मायनस, ठीक आहे. आता इथे आपल्याला हे जे नेगेटिव्ह साईन आहे ठीक आहे, हे टर्म कॅन्सल झाली. ठीक आहे, आता इथे बघा हे आपलं हे झालं इक्वेशन. सो मायनस साईन मी हे आत घेणार आहे, हे मायनस साईन मी कशाला घेणार आहे, ह्या T2 ला, हे मायनस साईन मी कुठे घेणार आहे, आतल्या बाजूला घेते. सो प्लस इथे पण हे मी प्लस घेते,
म्हणजे पुस्तकात दिलेले आपल्याला मायनस वन अपॉन टी टू, मायनस वन अपॉन टी टू, आणि मग हे मायनस साइनचा प्लस झाला. येतंय का लक्षामध्ये तुमच्या? नाहीतर मी परत एकदा सांगते तुम्हाला. ठीक आहे. सो सबस्ट्रॅक्ट इक्वेशन वन फ्रॉम इक्वेशन वन फ्रॉम टू, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन वन फ्रॉम टू. सो सी हियर द हे आपलं असं झालं. ठीक आहे. सो मी याला डायरेक्टली घेते लॉग ऑफ के टू अपॉन के वन. ठीक आहे, हे तर तुम्हाला कळतं. लॉग ऑफ के टू अपॉन के वन इज इक्वल टू लॉग ऑफ ए, हे मी आत्ताच कॅन्सल करणार आहे कारण हे सबस्ट्रॅक्ट दिस इक्वेशन, या इक्वेशन मधून हे इक्वेशन आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. हे साइन कॅन्सल झाला. आता इथलं हे जे मायनस साइन आहे हे मी आत ढकलणार आहे. ई ए अपॉन 2.303 आर कॉमन काढला दोघांच्या मधून. आता याला हे मायनस साइन आहे हे आत घेते मी. आता मायनस वन अपॉन टी टू, मायनस वन अपॉन टी टू. आता हे सबस्ट्रॅक्ट करतोय आपण, म्हणजे याला काय झाला, पॉझिटिव्ह साइन गेला. याला आपण हे पॉझिटिव्ह, हे नेगेटिव्ह आणि नेगेटिव्ह. हे मायनस साइन मी इथे घेतलं, या टी टू ला हे मायनस साइन मी इथे घेतलं, इथे दिलेलं नाही इथे घेतलंय. आणि हे मायनस साइन सबस्ट्रॅक्ट दिस इक्वेशन फ्रॉम दिस असं आहे ना आपलं. तर हे मायनस साइन आणि सबस्ट्रॅक्टचं मायनस साइन हे दोन्ही मिळून काय झालं, पॉझिटिव्ह साइन झालं. सो वन अपॉन टी वन, वन अपॉन टी वन. इथे पॉझिटिव्ह साइन कसा आला, कारण ह्या हे इक्वेशन याच्यातून मायनस करतोय आपण. तर या इक्वेशनचं हे टी टू हे मायनस साइन मी इथे ठेवलं कारण इथे घेतलेलं नाही. ठीक आहे. प्लस प्लस कसं आलं आपल्याला, सबस्ट्रॅक्ट करतोय ते वजा साइन आणि हे वजा साइन. सो दोन्ही वजा वजा करून झाले प्लस झाला. ठीक आहे. तर हे आपलं झालं प्लस साइन. तर आता आपल्याला हे किती घ्यायचंय, सो लॉग ऑफ टू लॉग ऑफ के टू अपॉन के वन इज इक्वल टू ई ए अपॉन 2.303 ई ए अपॉन 2.303 टी वन मायनस टी टू, टी वन मायनस टी टू. मग मायनस साइन परत हे, मग आपल्याला हे कसं होणार आहे आपल्याला, तर हे मायनस साइन मी या बाजूला घेते. आता हे मायनस साइनचं मी फिगर या बाजूला घेणार आहे. सो वन अपॉन टी वन, कारण त्याला पॉझिटिव्ह साइन आहे, मायनस वन अपॉन टी टू, मायनस वन अपॉन टी टू. आता हे इथं आपल्याला एलसीएम घ्यायचं आहे. सो लॉग ऑफ के टू अपॉन के वन, लॉग ऑफ के टू अपॉन के वन इज इक्वल टू एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन डिवाइडेड बाय 2.303 आर आर टी टू मायनस टी वन, टी टू मायनस टी वन डिवाइडेड बाय एलसीएम टी टू इंटू टी वन, टी टू इंटू टी वन. ठीक आहे. हे इक्वेशन आपल्याला कशाला लागणार आहे, टू सॉल्व्ह दी प्रॉब्लम्स, टू सॉल्व्ह दी प्रॉब्लम एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन किंवा हे वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरला हा रेशो कसा राहील, हे याच्यासाठी आपल्याला हे सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी के वन दिलाय के टू काढा या टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे. सो लिसन हियर, दिस इज अवर अरेनियस इक्वेशन के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ए के ई ए अपॉन आर टी. तर हे इक्वेशन आपण डिफरंट टेम्परेचरला आपण अप्लाय करतोय. सो या लॉगने टेकिंग लॉग टू द बोथ साइड, बोथ साइडने लॉग घेतला आणि वेगळ्या वेगळ्या टेम्परेचर अप्लाय केलंय. याला आपल्याला आलं लॉग ऑफ के इज इक्वल टू मायनस इज इक्वल टू लॉग ऑफ ए, लॉग ऑफ ए मायनस हे जे एक्सपोनेंट आहे ते असं लिहिलं असतं. आता हे आपण वेगळ्या टेम्परेचरला टी टू ला केलं, त्यानंतर के टू घेतला आणि के टू चं आपल्याला हे या पद्धतीने इक्वेशन आलं. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन वन फ्रॉम टू, तर हे आपण सबस्ट्रॅक्ट केलं. सो लॉग ऑफ के टू मायनस अपॉन मायनस नंतर हे आपल्याला या पद्धतीने असते हे तुम्हाला माहिती आहे. सो के टू अपॉन के वन इज इक्वल टू हे जे आहे हे कॉमन आहे दोघांमध्ये, हे इथे लिहिलेलं इथं वजा साइन, हे मायनस साइन, हे मी आतल्या बाजूला घेतलंय.
सो आतल्या बाजूला घेतलं 1 अपॉन टी टू, आता हे मायनस साइन आणि सबस्ट्रक्शनचं मायनस साइन, हे झालं आपलं प्लस 1 अपॉन टेन. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला काय केलं, हे मायनस साइन हे या बाजूला घेतलं आणि टी वन हे या बाजूला घेतलं आणि त्याच्यानंतर आपण एलसीएम काढून हे सॉल्व्ह केलं. फायनली वी गट धिस. तर आपल्याला हे कशाला लागणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, हे लक्षात घ्या. सो ग्राफिकल ग्राफिकल डिस्क्रिप्शन ऑफ इफेक्ट ऑफ टेम्परेचर, ग्राफिकल ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज अ ग्राफिकल डिस्क्रिप्शन ऑफ इफेक्ट ऑफ टेम्परेचर, ग्राफिकल डिस्क्रिप्शन ऑफ इफेक्ट ऑफ टेम्परेचर. एज द टेम्परेचर इंक्रीज, ग्राफिकल डिस्क्रिप्शन, ग्राफिकल डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन ऑफ इफेक्ट ऑफ टेम्परेचर, ऑफ इफेक्ट ऑफ टेम्परेचर, ठीक आहे. सो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इफेक्ट ऑफ टेम्परेचर, टेम्परेचर इन्क्रीज रेट ऑफ रिएक्शन वाढतो, टेम्परेचर वाढवलं रेट ऑफ रिएक्शन हा वाढतो. सो हियर दी आणि दे शुड हॅव दिस मॉलिक्युल शुड हॅव अ प्रॉपर ओरिएंटेशन, अप्रोच विथ इच अदर विथ प्रॉपर ओरिएंटेशन, दॅन अँड दॅन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट, दॅन अँड दॅन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये टेम्परेचर वाढवल्यानंतर दी कोलिजन वाढलं, कोलिजन वाढल्यानंतर कायनेटिक एनर्जी वाढली, दिस कायनेटिक एनर्जी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, दॅन दे शुड अप्रोच विथ इच अदर इन प्रॉपर ओरिएंटेशन, दॅन अँड दॅन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट, दॅन अँड दॅन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे नंबर ऑफ कोलिजन वाढले आणि म्हणून मग प्रॉपर ओरिएंटेशनमुळे देअर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. नाउ सी हियर वन ग्राफ इज देअर, सो फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल विथ गिवन कायनेटिक एनर्जी, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल विथ गिवन कायनेटिक एनर्जी वर्सेस कायनेटिक एनर्जी, वर्सेस कायनेटिक एनर्जी, फ्रॅक्शन ऑफ गिवन फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल विथ गिवन कायनेटिक एनर्जी. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल असं का म्हणलेलं आहे, कारण सगळेचे सगळे मॉलिक्युल्स आर नॉट लीड टू फॉर्म अ प्रॉडक्ट, सगळेचे सगळे मॉलिक्युल प्रॉडक्ट फॉर्म करू शकत नाही, करत नाही. म्हणजे काय होतं, दी कोलिजन दे कोलाइड्स विथ इच अदर, दी नंबर ऑफ कोलिजन इज नॉट इक्वल टू दी नंबर रेट ऑफ रिएक्शन, इज नॉट इक्वल टू दी रिएक्शन रेट. मग कसं असतं, तर त्यातले काहीच, कारण त्याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहेत की कोलिजन कोलिजन वाढले, कायनेटिक एनर्जी वाढली, ती कायनेटिक एनर्जी पण किती पाहिजे, इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, इज इक्वल टू दी एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन किंवा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन पेक्षा जास्त पाहिजे कायनेटिक एनर्जी. तेच मॉलिक्युल विथ प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये असतील, तेच मॉलिक्युल प्रॉडक्ट फॉर्म करतात, तेच मॉलिक्युल प्रॉडक्ट फॉर्म करतात. म्हणून मग ते किती असू शकतात, तर फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल ते किती असू शकतात, थोडेशेच असतात. आणि म्हणून आपण हा ग्राफ कॅल्क्युलेट केलेला आहे, म्हणजे अरेनियसनी त्याच्यावर स्टडी केलेला आहे आणि त्यांनी हा ग्राफ प्लॉट केलेला आहे. सो फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल विथ कायनेटिक विथ गिवन कायनेटिक एनर्जी, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल फ्रॅक्शन्स थोडेशीच मॉलिक्युल्स आहेत विथ देअर कायनेटिक एनर्जी वर्सेस कायनेटिक एनर्जी, असा जर ग्राफ कॅल्क्युलेट केला फॉर टू डिफरंट टेम्परेचर, त्यांनी काय केलं फॉर टू डिफरंट टेम्परेचर. सो हिअर इज अ ग्राफ फॉर टू डिफरंट टेम्परेचर. सो हिअर इज अ ग्राफ फॉर टू डिफरंट टेम्परेचर. सो हिअर इज अ टी वन अँड अनदर ग्राफ फॉर another graph for T2. So fraction of molecule with given kinetic energy versus the kinetic energy, असा graph Arrhenius नावाच्या scientist ने calculate केला, ठीक आहे. मग त्यांनी दोन different temperature ला याचा study केला, the shade the portion of this curve
and this shaded area, the portion of this curve and this shaded area for this T1 and T2 is same. The portion of curve and the shaded area in both cases, या portion चा T1 चा portion आणि T2 चा portion हा same आहे. The portion of this area between the curve and horizontal axis is proportional to the total number of molecule. The area between this curve and this shaded area is same, is proportional to the number of molecule, is proportional to the number of molecule. Then as the temperature increase, temperature वाढल्यानंतर असं लक्षात आलं की fraction of molecule with given kinetic energy, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल विथ गिवन कायनेटिक एनर्जी, हे फ्रॅक्शन मॉलिक्युल्स काय करतात, प्रॉडक्ट फॉर्म करतात. हे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल काय करतात, प्रॉडक्ट फॉर्म करतात. सो फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल विथ गिवन कायनेटिक एनर्जी ऍट हायर टेम्परेचर आर ग्रेटर, अँड दिस लीड टू फॉर्म अ प्रॉडक्ट, वाईल फॉर द ऍट लोअर टेम्परेचर दिस area, that means the fraction of molecule with given kinetic energy, this area is lower for this fraction of molecule with given kinetic energy, this area is lower. See here, ha area kasa aahe, ha kami aahe, mat tevdes molecule undergo to form a product, tevdes molecule he and product form kartat. Parantu jar temperature vadavlo तर फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल हे कसे झाले बघा, जास्त झाले. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल विथ गिवन कायनेटिक एनर्जी हे कसे झाले, जास्त झाले, आणि त्याच्यामुळे हा जास्त प्रमाणात हा प्रॉडक्ट तयार झाला. सो ऍज द टेम्परेचर इन्क्रीज द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इन्क्रीज आणि म्हणून दे लीड टू फॉर्म अ प्रॉडक्ट, नंबर ऑफ मॉलिक्युल गो थ्रू दिस एनर्जी बॅरियर, म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन तेवढी ते पार करू शकले आणि प्रॉडक्ट तयार करू शकले. नाव नेक्स्ट टर्म इज द कॅटलिस्ट, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रेट ऑफ रिएक्शन, सो इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट सो कॅटलिस्ट विच इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन, प्रेझन्स ऑफ दिस कॅटलिस्ट, स्वतःमध्ये काही फरक करत नाही, परंतु त्याच्या प्रेझन्समुळे काय होतं, रेट ऑफ रिएक्शन इज इन्क्रीज. इट इज इट फॉर्म अ कॉम्प्लेक्स विथ दिस रिएक्टन मॉलिक्युल बट विच इज अ शॉर्ट लिव अँड आफ्टरवर्ड देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट अँड दिस कॅटलिस्ट इज रिकवर्ड ऍट द एंड ऑफ रिएक्शन. हे आपल्याला डी आणि ए ब्लॉकमध्ये आपण बघणारच आहे नंतर. तर कॅटलिस्ट विच डू नॉट टेक पार्ट इन रिएक्शन बट ड्यू टू प्रेझन्स ऑफ, म्हणजे डू नॉट टेक पार्ट हे आपली संकल्पना ही कशी झाली, दहावी पर्यंतची झाली. सो विच इज ऍडेड टू रिएक्टन दॅट इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन विदाऊट प्रोड्युसिंग एनी इफेक्ट इन द कॅटलिस्ट विच इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. सो ड्यू टू प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इज लोअर डाऊन. सो सी हियर, सपोज हा रिएक्टंट आहे, रिएक्टंट कन्व्हर्टेड टू प्रॉडक्ट. सो हिअर इज अ पी, हिअर इज अ आर, अँड दिस मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, सो हिअर द रेट ऑफ रिएक्शन, आणि इकडे घ्यायचं आपल्याला पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी. नाव इन प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट, सेम डायग्राम, सेम इक्वेशन जर आपण घेतलं आणि आपण जर कॅल्क्युलेट केला तर रिएक्टंट कन्व्हर्टेड टू प्रॉडक्ट. सो हिअर इज अ एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन हे कसं झालं, कमी झालं ड्यू टू प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट विच डिक्रीज द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी झाल्यामुळे काय झालं, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल गो थ्रू दिस एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, गो टू फॉर्म दिस ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स, आणि ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स लीड टू फॉर्म अ प्रॉडक्ट. म्हणजे
ड्यू टू प्रेजेंस ऑफ कैटलिस्ट विच डिक्रीज द एक्टिवेशन एनर्जी विच डिक्रीज द एक्टिवेशन एनर्जी. सो अरेनियस लॉ ने अपने माहिती है ए इज इक्वल टू अरेनियस इक्वेशन सॉरी के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू माइनस ई ए अपॉन आर टी. ठीक है तर ह्याच्यामध्ये आपण काय झालं आपल्याला ऍक्टिवेशन एनर्जी या केस मध्ये काय झाली ऍक्टिवेशन एनर्जी कमी झाली ऍक्टिवेशन एनर्जी कमी झाली त्यामुळे काय झालं सो ई ए अपॉन आर टी हा रेट कसं झाला कमी झालं हे पण कसं झालं कमी झालं इज इक्वल टू इथे मायनस साइन आहे मायनस साइन मध्ये हा प्रॉडक्ट काय झाला वाढला ई ए इंटू आर टी हा प्रोडक्ट काय झालं आपलं वाढलं आणि वाढल्यामुळे काय झालं के वाढला के वाढल्यामुळे काय झालं रेट ऑफ रिएक्शन वाढले रेट ऑफ रिएक्शन हे वाढलं. सो दिस कॅटलिस्ट लोअर दी एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन दी कॅटलिस्ट लोअर दी एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन. ओके आता यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायला लागणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया आणि व्हॉट्सअपला अभ्यास करा व्हॉट्सअपला तुम्हाला मी नोट्स पाठवतच असते तर ते सर्व अभ्यास करणं गरजेचं आहे. थँक्यू.